नमस्कार, मी अरुण मेहत्रे. झी 24 तासमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम आपणा सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीची ओळख करून देण्याची गरज नाही. अमोलजी, तुम्ही खूप भाग्यवान आणि नशीबवान आहात असं मी मानतो. त्याचं कारण असं की दोन अर्थाने, एक म्हणजे आपण ज्या मालिकांमधून छत्रपती शिवराय, संभाजीराजे साकारले त्या मालिका आम्ही बघितल्यात आणि आपल्याला ती संधी मिळाली, आपल्याला ते काम करण्याचं, ते योगदान देण्याची संधी मिळाली. आणि दुसरा भाग म्हणजे की आपण या महामानवांच्या कर्मभूमीतल्या आहात, यांच्या जन्मभूमीतल्या आहात, त्यांच्या बलिदान भूमीचं आपण लोकप्रतिनिधी म्हणून इथे प्रतिनिधित्व करत आहात आणि म्हणून आम्ही तुम्हाला खूप नशीबवान समजतो. तुमच्या काय भावना आहेत? धन्यवाद. म्हणजे मी कायम हेच म्हणतो की ही नक्कीच भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे ज्या मातीला संपूर्ण जग वंदन करतं त्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय उमटले आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत माझा जन्म होणं, मी म्हणतो की ही नक्कीच भाग्याची गोष्ट. आणि दुसरी, तुम्ही लोकप्रतिनिधित्वाची जी बाब म्हणता आहात ते शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे. कारण मी कायम म्हणतो की शक्तीची दोन शक्तीस्थळं ही खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते किल्ले शिवनेरी आणि जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं ते वढू तुळापूर, ही दोन शक्तीस्थळं जी आहेत ही नक्कीच या मतदारसंघात आहेत. आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं मिळालं ही खरोखर मी म्हणतो की एक कृतकृत्यतेची भावना असू शकते, ही एक त्या दोन महामानवांच्या प्रति नतमस्तक होण्याची भावना असू शकते, ती आनंदाची ही भावना असू शकते. काय वाटतं बरं या मातीत आल्यानंतर? कारण आम्ही ज्यावेळेस शिवनेरीच्या पायथ्याला जातो, शिवनेरीवरती जातो, तिथे शिवजन्मस्थळ पाहतो, एक वेगळा म्हणजे अंगात काहीतरी किंवा तन मनामध्ये काहीतरी वेगळं संचारत असतं की काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेलं कोडं आणि हिंदुस्थानच्या इतिहासाला पडलेलं सुरेख स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यामुळे या मातीत आल्यानंतर नक्कीच एक ती अभिमानाची भावना आहे, एक ऊर दाटून येण्याची भावना आहे आणि प्रेरणेची एक फार वेगळी भावना आहे. म्हणजे फक्त एवढंच म्हणणं की ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या मातीत जन्म झाला त्याच मातीत आम्ही जन्माला आलो असं जेव्हा आम्ही सगळेजण म्हणतो तेव्हा त्याचबरोबर ती एक प्रेरणा सुद्धा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गोष्ट दाखवून दिली, ती म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं. ही गोष्ट जर अधोरेखित कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. मग महाराज तर कुणाला होता येणार नाही, त्यांच्या नखाची आपल्याला सर नाही, पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक पाऊल तरी नक्की टाकता येईल का हा विचार या मातीत आल्यानंतर पुन्हा पुन्हा मनात जागावतो. तुम्ही ज्या पद्धतीनं एकरूप झालात, म्हणजे परवा मी वडू तुळापूरला तुमची पत्रकार परिषद बघितली, तुम्हाला भावना अनावर झाल्या होत्या, दाटून आल्या होत्या, अश्रू तुमच्या डोळ्यामध्ये आले होते, हे एकरूप होणं जे आहे अशी कुठली गोष्ट आहे? म्हणजे काय तुम्हाला त्यातनं मिळालं असं म्हणजे एक उत्सुकता म्हणून मी म्हणेन की तो पुन्हा या परिसराचं ते सगळं श्रेय आहे, माझ्या आई वडिलांचं ते श्रेय आहे. कारण मी कायम असं म्हणतो की जुन्नर तालुक्यातल्या या परिसरातल्या लहान लेकरांना शाळेच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज भेटण्याआधी ते किल्ले शिवनेरीवर भेटतात. म्हणजे लहान मुलं शाळेच्या पुस्तकातून आधी महाराजांची ओळख तोंडओळख होण्यापूर्वी जेव्हा किल्ले शिवनेरीवर जातात आणि तिथला बाल शिवाजी आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा पुतळा पाहतात तेव्हाच कुठेतरी एक कदाचित ते बीज रोवलं जात असावं, कदाचित ते माझ्याही मनात रोवलं गेलं. कारण लहानपणी मी अगदी लहान होतो तेव्हा वडील कामानिमित्त वडजला नोकरीला होते आणि नारायणगावला आमचं मूळ घर असल्यामुळे वडजवरून नारायणगावला येताना बऱ्याच वेळा किल्ले शिवनेरी दिसायचा आणि आई सांगायची की तो उलट्या जहाजाच्या आकाराचा जो डोंगर दिसतोय तो महाराजांचा शिवनेरी किल्ला. म्हणजे कळत होतं नव्हतं, ठाऊक नाही, पण तेव्हापासून तो संस्कार या मातीतला माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या मनावर तो रुजला जातो. आणि त्यामुळे महाराजांची भूमिका साकारणं, मी म्हणतो की ती भूमिका साकारताना नेहमी नतमस्तक व्हायला होतं. त्या दिवशी वढू तुळापूरला जे भाऊक झालो ते मला वाटतं त्या काही वेगळ्या भावना आहेत. कारण छत्रपती संभाजी महाराज आत्तापर्यंत जवळपास 550 प्रयोग शंभूराजे नाटकातले आणि आत्तापर्यंत सुरू असलेला शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे जवळपास 190 प्रयोग
आणि गेली 2.5 वर्ष एक संपूर्ण टीम एक ध्येयानं पछाडून एक काम करत असते, आणि जेव्हा ते काम पूर्णत्वाला जाण्याची भावना येते आणि पुन्हा आपण जिथून प्रेरणा घेतली त्याच ठिकाणी जातो आणि तिथं नतमस्तक होतो. आणि जेव्हा आपण सांगतो की जो प्रण घेऊन जो पण घेऊन पुढे निघालो होतो तो एका माध्यमातून का होईना पूर्ण करू शकलो, तोडका मोडका असेल, पूर्ण प्रत्येकाला अभिप्रेत असेल तसा नसेल, पण किमान पुढच्या पिढीला एक तोंडओळख व्हावी या पद्धतीचा का होईना इतिहास स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून मांडताला, झी मराठीच्या योगदानानं मांडताला, जगदंब क्रिएशन्सच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून मांडताला, त्यामुळे ते नक्कीच भाऊक होणं होतं. त्यामुळे ती अटॅचमेंट म्हणू शकता किंवा ती एक बांधिलकी या दोन व्यक्तिमत्वांशी या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाची असं म्हटलं तर वावगत नाही. हे ऐतिहासिक पात्र साकारताना असं काय आपल्या मनामध्ये असं काही म्हणजे मला उत्सुकता म्हणून की किंवा एखादा कुठला प्रसंग सांगता येईल का की की तो माझ्या मनावरती माझ्या काळजावरती कोरला गेला? हे असे खरं तर अनेक प्रसंग आहेत या मालिकेच्या बाबतीत जर म्हणत असाल, आणि विशेषतः ऐतिहासिक भूमिका साकारत असताना एक व्यवधान कायम ठेवावं लागतं, ते म्हणजे आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचे ब्रँड अम्बॅसेडर असतो, त्यामुळे ती ते संपूर्ण भान ती संपूर्ण जाणीव ठेवून आपल्याला ती भूमिका साकारायची असते. आणि हे साकारत असताना मला अजूनही तो खूप खरं तर हा व्यक्तिगत प्रसंग आहे, पण सप्टेंबर महिन्यामध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा स्क्रीन प्लेज लिहित होतो तेव्हा बोर्डावर मी मांडत असताना महाराजांच्या देहावसानाची गोष्ट मांडत होतो आणि मला अचानक जाणवलं की मागे पूर्ण स्तब्धता आहे आमच्या रूममध्ये. आणि मी जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते आणि असं होतं की नुकतंच तुम्ही त्या प्रसंगातून गेलेला आहात व्यक्तिगत आयुष्यामध्ये आणि तुम्हाला तेच समोर जेव्हा लिहावं लागतं म्हणजे तेव्हा मी स्क्रीन प्लेस करायचो आणि मग त्या स्क्रीन प्लेमध्ये तुम्हाला तेच मांडावं लागतं, तेव्हा नकळत बाकीचे खूप हे भाऊ झाले होते. पण छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिरेखा साकारत असताना मला वाटतं की हा संपूर्ण इतिहासच इतका प्रेरणादायी आहे. म्हणजे दिलेरखानाकडं जाण्याच्या वेळेचा जो एक संपूर्ण प्रसंग होता, म्हणजे हे संपूर्ण जगदंब क्रिएशनच्या टीमचं मी कौतुक करेन, म्हणजे सोशल मीडियावर कोणी काहीही कमेंट करतं पण जेव्हा नदीला पूर येतोय तुम्हाला अलर्ट मिळतो की धरणातून वरून पाणी सोडलेलं आहे आणि संपूर्ण टीम याचा विचार करते की गुडघ्यापर्यंत पाणी आहे, गुडघ्यापर्यंत पाण्यात आपण संपूर्ण इक्विपमेंट्स ठेवून काम करतो आहोत, आणि शेवटचा एक जो क्षण होता तो म्हणजे त्या पाण्यातून घोडा जाण्याचा, म्हणजे तो अनेकांनी पाहिला होता आणि नदीला चढत असणारा पूर त्या पुराच्या पाण्यात घोडा टाकायचा आणि त्यावेळी जी एक भावना असते की नाही मला हे करायचं आहे, मला माझ्या राजांसाठी करायचं आहे, ते बघून घेतील, ते सांभाळतील, ज्या एका विश्वासानं म्हणजे जसं लहान बाळ आईच्या कुशी झेपावतं तसं मी प्रत्येक वेळी ही भूमिका करताना त्या चैतन्यावर ती गोष्ट खरं तर प्रामाणिकपणे सोडून दिली होती. कधी कधी म्हणजे दुःख याचं वाटतं की महाराजांचा आपण केवळ आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेतोय का, वेगवेगळ्या प्रकारे आपण समाजात बघतो, मग राजकारणासाठी असू देत किंवा भावना भडकवण्यासाठी असू देत, तर अशावेळी मग कारण महाराजांचं कर्तृत्व इतकं अफाट आणि अथांग होतं आणि मग आपण कुठेतरी संकुचित विचार करतोय. मला वाटतं हा पुन्हा एक सब्जेक्टिव्ह विचार आहे. आता मी काल एक सोशल मीडियावर सर्क्युलेट होणारा व्हिडिओ बघितला, एक लहान लेकरू रडत होतं आणि त्याची आई त्याला विचारत होती बाळा तू का रडतोयस, आणि त्यानंतर संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्या मुलाला रडू अनावर झालं म्हणून तो मुलगा रडत होता आणि पटकन फक्त त्या माऊलींचा फक्त मला ऑडिओ ऐकायला आला, त्यांचा चेहरा नाही दिसला. त्या सोशल मीडियावरच्या त्या व्हिडिओवर ती माऊली त्या लहान लेकराला सांगते बाळा आपण त्यांचा पुतळा आणू आणि त्याची रोज पूजा करू. मला वाटतं हा संस्कार जर जात असेल तर हा संस्कार फार महत्वाचा आहे. अजून लेकरू लहान आहे, माऊली एवढंच सांगणं तुम्ही कोण आहात, तुमचं नाव मला ठाऊक नाही, तुमचं गाव मला ठाऊक नाही, एवढंच सांगतो की आता लेकरू लहान आहे, ते लेकरू लहान असताना त्याला तुम्ही जरूर सांगा की पुतळा आणून त्याची पूजा करू. लेकराला जसं समजायला लागेल तशी माझी विनंती आहे आपल्याला की आपण सांगा पुतळ्याची तर जरूर पूजा करू, पण त्याहीपेक्षा महत्वाचं प्रतीकाची पूजा करण्यापेक्षा त्या प्रेरणेची त्या विचारांची पूजा करू, आणि हा संस्कार जर तुम्ही पुढच्या पिढीला दिलात तर मला वाटतं की त्यानंतर या प्रतीकांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा कोणी आपल्या स्वार्थासाठी वापर करतं असं म्हणण्याची वेळ नाही येणार.
आणखी एक विषय चर्चेत येतो, तो म्हणजे की इतिहासाचं पुनर्लेखन. कारण तुम्ही विचारांचं बोलताय, खरा विचार सत्य आहे तो विचार पोचला पाहिजे, आणि म्हणून इतिहासाचं पुनर्लेखन केलं गेलं पाहिजे असं बऱ्याचदा बोललं जातं. आधीच्या लोकांनी करून ठेवलं असेल ते त्यांच्या त्यांच्या कृतीप्रमाणे त्यांनी संशोधन केलं आणि ते जगासमोर आणलं. आज पुन्हा त्याची आपल्याला आवश्यकता वाटते का, विशेष करून महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत? नाही, नक्कीच. पुनर्लेखन म्हणण्यापेक्षा मला जास्त महत्वाचं वाटतं की इतिहासाचा एक तर्कसंगत पद्धतीनं विचार व्हायला हवा. अभिनिवेशानं फक्त इतिहासाकडे पाहिलं तर तो नक्कीच केवळ अस्मितेचा विषय होईल, पण त्याही पलीकडे जाऊन म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं काम काय असं जर कोण म्हणालं तर काहींच्या मते असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मूळ इथली वतनदारी नष्ट केली हे सगळ्यात मोठं काम आहे, खरी लोकशाही आणली. काहींचं मत असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं हे सगळ्यात मोठं यश आहे. जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं लोकशाहीचं बीज जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलं. आज आम्ही बघताना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर नक्की त्यातला कुठला पैलू उचलतोत हे फार महत्वाचं, आणि हा पैलू तपासण्यासाठी, हा पैलू समाजात रुजवण्यासाठी त्या इतिहासाकडे तेवढ्या मोकळेपणानं बघण्याची गरज आहे. पण इतिहासात अशा काही चुका जाणीवपूर्वक केल्या गेल्यात असं वाटतं? कारण तशा पद्धतीनं पण एक बघितलं म्हणजे अगदी थेट नाव घ्यायचं तर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरती आक्षेप घेतला जातो. मला तेच म्हणायचं की जाणीवपूर्वक त्यांच्या हेतूविषयी शंका निर्माण होऊ शकते. कसं आहे की कोणत्याही व्यक्तीला केवळ ठराविक व्यक्तीच्या हेतूविषयी शंका घेण्यापेक्षा तत्कालीन उपलब्ध असणारी साधनं, त्या साधनांमध्ये काय काय लिहिलं गेलं होतं. आता आपण जर थेट जर म्हणायचं पाहिलं तर तत्कालीन किंवा समकालीन जे साहित्य आहे ते जेधेशकावली आहे, शिवभारत आहे, शिवभारत पन्हाळ्याच्या वेढ्याच्या आसपास संपतो आणि त्यानंतर सभासदांची बखर येते, ती छत्रपती संभाजी महाराजांनंतर 5-7 वर्षांनी लिहिली गेली. मल्हाररामराव चिटणीसांची बखर येते जवळपास 159 की 170 वर्षांनंतर लिहिली गेली. त्यामुळे हा जो एक काळाचा जो हा एक खंड पडलेला आहे, या खंड पडण्यामध्ये तर्काच्या दृष्टीनं काही गोष्टी घुसवल्या जाऊ शकतात किंवा काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडल्या जाऊ शकतात किंवा एकाच गोष्टीचं, जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसं, एकाच गोष्टीचं आकलन वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे एखाद्याच्या हेतूविषयी शंका घेऊन टार्गेट करण्यापेक्षा मला असं वाटतं की तर्कसंगत पद्धतीनं त्या दृष्टीनं पुढे जाणं हे जास्त संयुक्तिक आहे, आणि त्या दृष्टीनं ती मांडणी करत राहणं हे जास्त संयुक्तिक. महाराजांच्या जन्मतिथीत आपण एक मतभिन्नता त्या बाबतीतली पण आहे, म्हणजे अगदी तेही आपण बोलूयात. योगायोगाने शिवजयंतीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही येत आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत जे तिथीनुसार शिवजयंती आतापर्यंत साजरी करत आलेले आहेत. शासकीय शिवजयंती 19 तारखेला, त्याविषयी काय मत फक्त तुमचं जाणून घ्यायचं. मी तेच म्हटलं की थेट मत आहे माझं. कोणी म्हणतं तारखेनुसार शिवजयंती साजरी झाली पाहिजे, कोणी म्हणतं तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली पाहिजे. जर शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मनामनात रुजणार असेल आणि तो जागणार असेल तर फक्त तिथीनुसार, फक्त तारखेनुसार नाही तर 365 दिवस शिवजयंती साजरी झाली तरी सुद्धा हरकत राहणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर साजरी करायची असेल, छत्रपती शिवाजी महाराज की जय जर म्हणायचं असेल, तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला मातेचा दर्जा दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात पुन्हा हिंगणघाट सारखी घटना असेल, लासलगाव सारखी घटना असेल, या घडता कामा नयेत हे सुद्धा भान आपण ठेवायला हवं. नाहीतर फक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणार आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लेकीबाळी घराबाहेर पडताना असुरक्षितता जर त्यांच्या मनात असुरक्षिततेची जर भावना असेल तर आपण महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करायला कुठेतरी अजूनही कमी पडतोत हे प्रामाणिकपणे प्रांजळपणे कबूल करावं लागेल. आणि आणखी एक मुद्दा की महाराज कुठल्या एका जाती धर्मापुरते नव्हते, महाराज हे सगळ्यांचे होते हे देखील परत परत सांगण्याची काव्य येते. हे सांगण्याची वेळ दुर्दैव आहे मला वाटतं की का झालं कसं झालं ठाऊक नाही, पण आज प्रत्येक महापुरुषाला एक जातीची चौकट लावली जाते, एक धर्माचा हार घातला जातो. कोणत्याही महापुरुषानं अमुक जातीत जन्म घेतला म्हणून तो महापुरुष थोर नाही, तर त्या महापुरुषानं ते कार्य केलं म्हणून त्या त्या जाती समूहाला त्या त्या महापुरुषाचा अभिमान आहे ही मुळात पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे मी कायम असं म्हणतो की जर तुम्हाला दोन पर्याय दिले की मी अमुक जातीत अमुक पंथात अमुक प्रांतात अमुक धर्मात जन्माला आलो, याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं हा एक पर्याय,
आणि दुसरा पर्याय असा आहे, मी कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात, कोणत्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेन की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या धर्माला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला अभिमान वाटेल. कुठला पर्याय निवडाल? जर दुसरा पर्याय निवडणार असू तर आपण महाराजांचे मावळे म्हणण्यासाठी सक्षम आहोत असं म्हणावं लागेल. कारण हे जर केलं तर समाज म्हणून, राष्ट्र म्हणून आपण ताकदीनं उभे राहू शकणार आहोत. आपण जर, खूप सोपी गोष्ट आहे, जात असेल, धर्म असेल, हे जर दगड मानले, आणि तुमच्या हातात दगड आहेत, प्रत्येकाला जात चिकटलेली आहे, प्रत्येकाला धर्म चिकटलेला आहे. जातीचा जर भिंत बांधली तर समाज तुटणार आहे, आणि जातीचे जर पूल बांधले तर माणूस जोडला जाणार आहे. दगड आपल्या हातात आहेत, पूल बांधायची की भिंत आपलं आपण ठरवायचं आहे. आणि मला वाटतं महाराजांची ही शिकवण आहे की 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका विशिष्ट विधायक ध्येयानं प्रेरित करून त्यांनी हे स्वराज्याचं फार मोठं स्वप्न तयार केलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण जय जयकार करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना त्यामधले जातीचे, धर्माचे हे सगळे जे पाश आहेत हे नकळत तुटले पाहिजेत, ही एक प्रामाणिक भावना आहे. आणि स्मारकांमधून हे सगळं साधलं जाईल असा एक विचार आहे. आणि म्हणून मग आपण कुठे पुतळ्यांच्या स्वरूपात, कुठे शिवसृष्टीच्या स्वरूपात, तर कुठे अरबी समुद्रातल्या उत्तुंग अशा शिल्पाच्या स्वरूपात हे साकारण्याचा प्रयत्न करतो. का केलं जाऊ नये? माझं म्हणणं हेच आहे की जसं मी तुम्हाला मगाशी एक प्रसंग सांगितला त्या पद्धतीनं जर एखाद्या लेकराला वाटत असेल की माझे महाराज इथे आहेत आणि त्यातून त्याला प्रेरणा मिळत असेल तर तो पुतळा सुद्धा प्रेरणा देतो. शिवसृष्टी बघितल्यानंतर जेव्हा लहान लेकराला वाटतं, जसं मी म्हणालो की तुम्ही, आम्ही जेव्हा लहान होतो शाळेतून, शाळेच्या पुस्तकातून महाराज भेटण्याआधी आम्हाला शिवनेरीवरच्या बालशिबा आणि राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांच्या पुतळ्यातून आम्हाला पहिल्यांदा महाराजांची ओळख झाली. कदाचित ही प्रेरणा होऊ शकते. तशीच ही शिवसृष्टीची सुद्धा, शिवसृष्टी ज्या पद्धतीनं साकारल्या जातात त्यातल्याही शिवसृष्टीची प्रेरणा नक्कीच होऊ शकते. त्यामुळे त्याविषयी विनाकारण दोन मतप्रवाह पुन्हा आहेत. काहींचं म्हणणं आहे की गडकिल्ल्यांची सुधारणा झाली पाहिजे. ही तर नक्कीच भावना आहे, प्रत्येकाची भावना आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे खरेखुरे साक्षीदार कोण असतील तर ते गडकोट आहेत. आणि त्यामुळे गडकोटांचं संवर्धन हे झालंच पाहिजे. आणि गडकोटांचं संवर्धन होत असतानाच इतर ठिकाणी, जसं तुम्ही अरबी समुद्रातल्या स्मारकाची ही जी गोष्ट सांगितली, तर मला असं वाटतं की परवाच माझ्या वाचनात ही गोष्ट आली की सरदार पटेलांचा जो पुतळा आहे जो गुजरातमध्ये उभा झाला, तर सरदार पटेलांच्या पुतळ्याचा जर त्याला एकूण येणाऱ्या पर्यटकांची संख्या फुटफॉलमध्ये जी मोजली जाते तो फुटफॉल आज स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जास्त आहे अशी एक आकडेवारी समोर आली. मला असं वाटतं की अरबी समुद्रात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहील तेव्हा जो विक्रम केला जाईल तेव्हा तो विक्रम बाकी कुठलाही कुणालाही तो जवळपासही जाता येणार नाही अशा पद्धतीचं ते स्मारक असावं. त्यामुळे जगाच्या दृष्टीनं ती ओळख करून देण्यासाठी, देशी विदेशीच्या पर्यटकांना ती एक तोंड ओळख देण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे. त्यामुळे ही आहे की ती आहे असं नाही मी म्हणत. मी म्हणतो हे सगळं केलं पाहिजे कारण ही प्रेरणा या मातीत जागी राहिली पाहिजे. सुरुवात एका अर्थाने इतिहासाची शिवाजी महाराजांच्या त्या संपूर्ण पुस्तकापासून झाली आणि आता मात्र चार वहीमध्ये इतिहास संपवला जातो. त्यासाठीच मी तुम्हाला म्हणतोय की वेगवेगळ्या स्वरूपातून ही गोष्ट ही कायम सातत्यानं सांगत राहिली पाहिजे, ही गोष्ट पोहोचत राहिली पाहिजे. ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, ती फक्त शालेय पाठ्यपुस्तकातूनच पोहोचली पाहिजे का? नक्कीच नाही. ती शालेय पाठ्यपुस्तकातून पोहोचलीच पाहिजे, पण त्याचबरोबर इतरत्र वावरताना, म्हणजे मला वाटतं की हे झी मराठीचं आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचं एक फार मोठं यश आहे की तुम्ही जर आत्ताच्या लहान लहान मुलांना विचारायला गेलात तर कदाचित 4-5 वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती त्यापेक्षा खूप चांगली परिस्थिती आता तुम्हाला बाहेर गेल्यानंतर या लहान मुलांना जर, लहानग्यांना जर विचारलं तर त्यांच्या उत्तरांतून तुम्हाला नक्की बघायला मिळेल. धोरणकर्त्यांची नक्कीच ही जबाबदारी आहे. आणि धोरणकर्ते मला वाटत नाही कोणत्याही राजकीय पक्षाचे जरी धोरणकर्ते असले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना टाळून, छत्रपती संभाजी महाराजांना टाळून हे कोणी करू शकत असेल. आता मला तर खरं तर आनंद आहे की महाविकास आघाडीचा जो जे पहिले निर्णय आले त्या पहिल्या निर्णयांमधले सुद्धा जे काही निर्णय आहेत, म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे ज्या पद्धतीने किल्ल्यावर तुम्हाला मद्यप्राशन करण्यास जी कायद्याची सक्त अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, किंवा आल्या आल्या सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रायगड विकासासाठी जो भरघोस निधी दिलेला आहे, या नक्की स्वागतार्ह गोष्टी. आता आपण शिवजयंती साजरी करतोय, महाराजांचा आचार आणि विचार आपल्याला पोचवायचा आहे, तो आपल्याला अंगीकारायचा आहे, आणि त्यासाठी म्हणून या शिवभक्तांना काय आवाहन कराल?
मी एवढीच कळकळची विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे एक असीम चैतन्य आहे. तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे त्यांना साथ घालाल तितक्याच उत्कटतेनं तुम्हाला नक्कीच प्रतिसाद मिळतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्या तेजाचा एक अंश का होईना आपल्या मनात जर जागवलात तर तो शिवविचारांचा दीप नक्की प्रज्वलित होईल. मग त्यामध्ये परस्त्रीला माते समान मानणं असेल, त्यामध्ये रयतेचं राज्य अंमलात आणणं असेल, या सगळ्या गोष्टी, समाजाचं कल्याण करणं असेल, 18 पगड जातींना एकत्र घेऊन एका विधायक कार्यासाठी प्रेरित होणं असेल, या सगळ्याच्या शिवविचाराचा एक दीप आपल्या मनात या निमित्तानं उजळू द्या. याच माझ्या शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद अमोलजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि खरोखर खूप मन मोकळेपणाने तुम्ही संवाद साधला. शिवजयंतीच्या निमित्तानं आपण अमोलजींशी बोललो. शिवरायांचा आचार आणि विचार आपल्याला अंगीकारायचा आहे आणि तो त्याच नेटानं पुढे न्यायचा आहे आणि तीच खऱ्या अर्थानं शिवरायांना मानवंदना ठरणार आहे. आपण भेटूयात पुन्हा एकदा. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.